हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे। तर आज आम्ही मुक्ताई वॉटरफॉल्सला जायला निघालो आहे, परंतु वरोरावरनं निघालो आम्ही। जाताना मधामध्ये रोडचं काम चालू असल्यामुळे आम्हाला इकडनं टेंबुर्डा मार्गे यावं लागलं। तर इकडनी जाताना आम्हाला एक प्लेस दिसला आहे, ते छान खूप छान डॅम टाईप आहे, तर मी तुम्हाला दाखवतो इथे। इथे तुम्ही पाहू शकता वरती आल्यानंतर किती छान नजारा दिसतोय। इथे छान असे माशाचे झाडे टाकलेले आहेत। तर मित्रांनो, जाताना आम्हाला आता इथे आणखी एक चारगाव डॅम म्हणून दिसला आहे। बघा माझ्या मागे व्ह्यू, फार मोठा डॅम आहे हा, आणि पाऊस पण येत आहे खूप। आमचा फुल एन्जॉय चालू आहे इथे, खूप मस्त छान हवा येऊन राहिली आहे। We'll be right back.
तर मित्रांनो, फायनली आपण आलोय आपल्या डेस्टिनेशन वरती। आम्ही कालच पोहोचलो होतो इथे, परंतु काल खूप लेट झाल्यामुळे इथे बंद झालं होतं। इथे 5 पर्यंतच चालू असते, त्याच्यानंतर एंट्री नसते। आपण येऊ शकतो, बट वरती आपल्याला खूप वरती चढायचं आहे। तिकडने येतपर्यंतच खूप वेळ होऊन जातो आपल्याला। त्याच्यामुळे काल माझा इथे एक मित्र असतो, त्या मित्राकडे थांबलो होतो आम्ही खापरीला। तर इथे यायचं असेल तर लवकरच पोहोचावं लागेल, 3 आधीच, म्हणजे जेणेकरून वरती जाऊन भरपूर एन्जॉय करायला मिळेल। तर फायनली आज दुसऱ्या दिवशी आपण इथे सकाळी चालू आहे, त्याच्यामुळे काही रश नाही आहे इथे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इकडे पार्किंग एरिया आहे हा। इकडे भरपूर गाड्या पार्क लावलेल्या असतात, बट आता आज आम्ही सकाळी चालल्यामुळे इथे जास्त रश नाही आहे। तर चला, बरं आहे, आपल्याला एन्जॉय करायला मिळेल भरपूर। कारण मग रश असली की कसं, लोकांची खूप गर्दी असते आणि एन्जॉय करायला तेवढा मिळत नाही। आमची पूर्ण फॅमिली आलेली आहे। ही माझी मोठी बहीण, हा माझा भासा, हे इकडे भासी आहे, हडू चाल बाले, तुन्नू कुठे आहे पकडून, बापरे, अजून अर्धा दूध पण नाही आलो आणि थकून गेलो आम्ही। हो, वरती जाऊ ना आपण। इथे मध्ये असे स्टॉल लागलेले असतात, कच्चा चिवडा, नड्डे वगैरे वगैरे। धबधब्याचा आवाज येऊन राहिला आहे इथपर्यंत आम्हाला। हे बघा आपल्या सर्वांची लाडकी कोमल। आम्ही जवळ पोहोचलेलोच आहे आम्ही। तर या मार्गाने मित्रांनो आपण मंदिरामध्ये आलो आहे। हा मंदिर आहे इथे, मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला। हा बघा, मंदिराचा गेट आहे इथे हा असा।
तर आपण फायनली पोहोचलो आहे आता धबधब्याजवळ. इथून दिसून राहिला आहे छोटासा व्ह्यू, मी दाखवतो तुम्हाला. चला समोर. इतक्या थंड वातावरणामध्ये सुद्धा गरम होऊन राहिला आहे माणूस. आपल्याला इथे खाली जायचं आहे आता. इथून उतरताना आरामशीर उतरा मित्रांनो, कारण घसरण आहे इथे लहान मुलांना वगैरे सांभाळून. हे बघा, इथे टायमिंग लिहिलेलं आहे, सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार. तसं आता 9 वाजायचेच आहे, पण आम्ही आधी आलो, नियमाचं उल्लंघन. फोटोशूट चालू आहे आता. हे बघा, फायनली आपण आलोय धरणपर्यंत. आणखी आपल्याला तिकडे जवळ जायचं आहे. बघा मित्रांनो, किती मस्त नजारा आहे. इथे आल्यानंतर म्हणजे असं वाटून राहिलं की स्वर्गामध्ये आलोय आपण.